मी वंशिता जाधव, स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते. लग्नासाठी नवरी मुंडवळ्या बांधून तयार, मात्र नवरदेव दाढी करून येतो असे सांगून झाला फरार. महाड तालुका पोलीस ठाण्यात नवरदेव विरोधात गुन्हा दाखल. लग्नासाठी नवरी मुलगी मुंडवळ्या बांधून तयार असतानाच लग्न लागण्याआधीच नवरा मुलगा दाढी करून येतो असे सांगून पळून गेल्याची घटना महाडमध्ये नुकतीच घडली आहे. महाड तालुक्यातील रायगडवाडी परिसरातील एक 23 वर्षीय तरुणी व प्रदीप वसंत बोराणे, वय वर्ष 23, राहणार कावळे तर्फे नाते तालुका महाड, या दोघांचे मागील 3 वर्षापासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांमुळेच आई वडिलांनी या दोघांचे लग्न ठरवले होते. त्याप्रमाणे 27 डिसेंबर 2023 रोजी श्रीराम मंदिर महाड येथे विवाह सोहळा पार पडणार असल्याने विवाह सोहळ्याकरिता दोघांचेही नातेवाईक उपस्थित राहिले होते. परंतु लग्नाआधी नवरा मुलगा हा दाढी करून येतो असे सांगून निघून गेला. त्यानंतर नवरी मुलगी व उपस्थित नातेवाईकांनी संध्याकाळी 7 वाजतापर्यंत नवऱ्या मुलाची वाट पाहिली. अखेर नवरा मुलगा विवाहस्थळी आला नसल्याने नवरी मुलगी हिने महाड तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन नवरा मुलगा प्रदीप वसंत बोराणे याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक करून पळून गेला असल्याची फरियाद नोंदवली आहे. सदर गुन्ह्याची चौकशी करून महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आशिष नटे यांनी पीडित मुलीने गुन्ह्याची खबर दिल्याप्रमाणे महाड तालुका पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप वसंत बोराणे, राहणार कावळे तर्फे नाते तालुका महाड यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 376/417 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अवसर मोल हे करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन न्यूज, महाड, रायगड. चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.